अरे यार ये मंगेश दिसतोय ए? ए मंगेश ऐकलं का इकडे इकडे थांब जरा इकडे हा नमस्कार हॅलो 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 नमस्कार नमस्कार मी काय म्हणतो जरा पक्षात चल ना बोलू आपण जरा बोलायचंय तुला चला चला भीतीजवळ चला दादा भीतीजवळ चला बोला दादा काय म्हणतो अरे काही नाही काय नाही तू ते ऐकलं का नाही दादा काय कोणतं काय ऐकायचं काय मी काय म्हणतो जरा बसून बोला जरा व्यवस्थित टॉपिक भारी आहे बसू बसू ना ना बसा खाली बसा बोला दादा मी काय म्हणतो ते ऐकलं का नाही तू अकोला पारतूर मध्ये ते निवारा गाव आहे अरे तिथे शमशान भूमी मध्ये माणूस मेला त्याला तिथे नेलं पूर्ण विधी झाली प्रक्रिया झाली आणि सगळं झालं अरे बापरे दादा आणि ते कोण होत काय होत कस काय कोण होतं नेमकं ती सांगतो ना तू मुक्काशने ऐक ना मध्ये मधी काही बोलू नको तू बरोबर दादा बोला ना बोल ना म्हणतो ध्यान करून ऐक ते मेला मृत्यू झाला वारला तो हा 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 आणि त्याला नंतर काय केलं समशान भूमीत नेलं आणि जेव्हा मृत्यू आहे ना त्याला लगेच जाळायचं तर त्याच्या आईनं काय केलं माहिती आहे का त्याला लगेच त्याची खिरडी उचलली आणि महाराजला महाराजकडे नेलं काय खिरडी उचलली आणि ने महाराजकडे नेलं हरव आणि दादा कशासाठी नेलं कोण नेलं काय नेलं ऐका का मंग्या तेच तर सांगू राहिलो मी तू ऐक ना मी काय बोलतो ते मध्ये मध्ये बोलू नको बरं तू हा दादा हा दादा बोला ना बोला ना अरे ते जिंदा झाले आणि त्यांच्या घरापाशी तीन दिवस झाले ते लोक जमाय आणि ते मेला ना ते वारला मृत्यू झाला होता ना त्यावेळेस पूर्ण गाव दुःखात होतं सगळे मृत्यूच्या लगे वारलं म्हणून तिथं चालले सगळं झालं सगळं झालं पण माझा तर खेरडीला महाराजकडून नेलं आणि ते म्हणते की ते देहात जे होतं मेलेलं माणूस ते जिवंत झालं म्हणे परत अरे, अरे काय गोष्टी बोराल दादा तुम्ही खरं आहे का खोट आहे काय मला काही कळा ना मेलेलं कस काय जिवंत होईल तेच तर सांगतो ना मी तू ऐक ना पहिले मध्ये मध्ये बोलू नको बरं सांगा बरं सांगा बरं मी परीक्षण झालं तुमच्या गोष्टी ऐकून पूर्ण डिटेल द्या बरं फटाफट काय झालं नेमकं ते गावात तेच मुकाशने मी सांगतो दोन मिनटं थांब ऐकतो ते जिंदा झालं म्हणे आणि जिंदा झालं चमत्कार पाहण्यासाठी काही लोकं तिथं आणि ते महाराजचं तर लगे विचारूच नका बाबा काय लफडे ते महाराजला लगे ते न्यूजवाले ते विचारून राहिले महाराज तुम्ही चमत्कार केला का काय काय महाराजचे लगे फाटले महाराज डायरेक्ट म्हणते बाबा आम्ही काही नाही केलं त्याच्या आहे ना खिरडे आणली म्हणे मी काही थांबवली बिरवली काही नाही म्हणे त्यांची यात्रा आणि मी काही आणलं नाही मी का महाराज एक काय म्हणले मोठा मेलेले माणसं जीवन केले असते तर मी इतर राहिलो असतो का खरे खरे दादा पुढं बोलान पुढं बोला ना ते न्यूजवाले आले ते सगळे परेशान झाले बाबा काय सांगू मागे तुला तेच मी म्हणलं तुला माहिती का नाही बाबा याला बोलू आणि पूर्ण माहिती देऊ हां म्हणजे कसं माहिती भेटायला पाहिजे ना की बाबा आजूबाजूला काय चालू आहे काय नाही आता ते अकोला पारतूर निवारा गाव आहे तिथे दिलं की तीन दिवस झाले पुरे तंग आलेले लगे काय आणि ते मारणारा काही मिळाला नाही आणि शमशान ज्याची नोंद होती जाळायची ते काही जाळलं नाही तर तेच पुर आणि चुंब वाटलं आणि ते सगळं गर्दी करू करू तांग आले लोक काय मेलेलं जीवन कसे होईन ते आहे ना असं काहीतरी पण मग आता हे लोक बघ ना आव्हाचा बावा करते ना बाबा अरे लोकांचे कामच राहते दादा आव्हाचं बौवा करायचं बावांनी केलं तर मग नाव कसं होईन आता हे चमत्कार चमत्कार होतच राहते पण आता काय मेलेलं कुठे जिवंत होत का जीवन लवकर मरत नाही आणि मरलेलं लवकर जीवन होत नाही पण आता काय लोक बोलते बाबा दादा काय मला काही विश्वास नाही याच्यावर पण आता तुम्ही सांगता म्हणून मी फक्त ऐकतो हे बाबा पण मला काही विश्वास आहे ना मला कुठं आला विश्वास पण हे मग एक दोन तीन नाही पूर्ण गाव आहे ना आणि ते कस काय हवा अहो दादा गाव येतं मोतीला आलतं त्यांना कळलं फक्त की बाबा आपल्या गावात याचे वारले आलं ना फालन तर ते गावकरी कशी भावनिक राहते मौतीला इकडे तिकडे जाते ते त्यांना काय माहिती बिचारांना ते मोतीला आले पण त्यांना काय माहिती आता डोंगोर राहिले काय राहिले तेच मारायचं ढोंग झोपून घेतलो त्यांना दाखवायला चमत्कार ते सगळी मिली बघत आहे त्याच्यासोबत दोन चार जण अजून आता तुम्ही थोडं दिवस थांबा दोन तीन दिवस लगेच हा मृत्यू मागचा अकोला गावातील मृत्यू झालेला व्यक्ती जो झाला त्याची हकीकत का पडली त्याची हकीकत काय काय नाही तुम्हाला माहित हे मीडियावाले ना कोणाला आबाद बी नाही करू शकत आणि बरबाद बी नाही करू शकत फक्त मधी लटकून टाकते काय ना खाईंगे ना खाणे देंगे राम बाजू की तो पुरा ढेकर मारके खाईंगे खरे खरे बाबा तू जोक मारतो पण हे सगळं खरं वाटवलं मला हेच खरं दिसते मी भूत परिशान आहे आणि हेच खरं आहे त्या गावाचे सगळे ना डुप्लिकेट धंदा आहे पण आता हे मीडियावाले आता पहा तुम्ही तू म्हणतो ते बरोबर आहे दोन चार दिवसातच लगे पोल खोल अकोला पारतुर निवारा गावातील मृत्यू झालेला माणूस जिवंत कसा झाला आणि कोणी केला कशामुळं केला कुठून झाला हे पुरा खुलासा होणार आणि ते काय फेकच राहणार आहे मी सांगतो ना फेकच आहे मला माहिती आहे म्हणून तर तुला चर्चा करून राहिलो हे तू काय म्हणतो काही नाही बाबा मंगायचं कसं हे मंग्या तुला डेंजर माणूस आहे लक्षात राहू दे तो तू जेव्हा बोलला ते होतच नाही हो दादा, दादा मी गरीब माणूस आहे तुम्ही काही म्हणता बाबा रे मंग्या तू कसा युवा पिढी आहे मी काय दादा म्हणतो तुम्हाला दादा म्हणजे मी वयस्कर म्हातारा झालो मी आहे की नाही हो दादा दादा म्हणजे का वयस्कर वय म्हाताऱ्या माणसाला म्हणलं जातं का तुम्ही माझे मोठे भाऊ आहे म्हणून मी दादा ही एक पदवी आहे इज्जत ना मी इज्जत करतो तुमची बाबा बर 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 पण मग मी काय म्हणतो आता ते काय आहे कसं एक कसं होईन त्याच बरं आता काही नाही तेच खा दोन तीन दिवस हा ते सगळं जिवंत झालेलं माणसाचं बट्ट्या बोळ होऊन जातं लगेच दोन मिनटं तिकडे तिकडं दोन चार दिवस थांबा तुम्ही आत्ता पॉपकॉर्न बोलतो तो उठलंच ते बॉलासाठी ट्वांग 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 हा हा होतच राहत ते खरे 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 मग आता काय करायचं काय नाही कायचं का हो निघू आपण दादा पण मला ना दोन मिनटं फक्त बोलायचं आहे तुम्हाला नाही दादा मला माझी युट्यूब फॅमिली आहे ना त्यांना शुभेच्छा द्यायची बोलायचं माझा व्हिडिओ जर चांगला वाटला असन तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी ऐकून बिल वाजवा जेणेकरून बाबा मला साथ मिळेल आणि मला असे कार्टून बनवण्यामध्ये मग मला यश ये येईन मग मी जीव तोडून आणि जीव लावून व्हिडिओ बनत राहील बाबा खरे खरे बरं का कारण ते मग आपल्याला लाईक शेअर आणि हे करण आपल्याला जर ते साथ देईल तर मग आपण असेच बसून बसून कपच्या कापच्यात काही काही बी बोला जाऊ ना चर्चा करा जाऊ ना मग आपण हो ना खरं आहे दादा खरं आहे खरं चला मग निघू मंगेश चला उठ मग हो दादा हो चल चल चला चल। चल, दादा चला